नमस्कार शेतकरी मित्रांनो, एसपी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण आहोत महाऊर्जाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती, ज्या ठिकाणून आपण सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. या आधी पण याबद्दल आपण बरेच व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, तर आपण खाली बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी लिंक आहे महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी. तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज दिसेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काही शेतकऱ्यांचे अर्ज जे आहेत ते त्रुटीमध्ये येतात. तर तुमचे अर्ज जे आहेत ते त्रुटीमध्ये येण्याची काय कारण आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिली चूक तुमची अशी असते की या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, सध्या तुम्ही डिझेल पंप वापरत आहात का. तर या ठिकाणी आपल्याला फक्त होय हे ऑप्शन निवडायचं आहे. तुम्ही जर या ठिकाणी नाही ऑप्शन सिलेक्ट केलं तर तुम्हाला ना पंप जे आहे ते मिळणार नाही किंवा लेट मिळेल. त्यामुळे या ठिकाणी हे पहिली चूक आपली या ठिकाणी दुरुस्त करायची आहे. त्यानंतर तुमचा जो सध्याचा पंप ऊर्जा स्त्रोत आहे तो डिझेल आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा चेकबॉक्स आहे तो क्लिक करायचा आहे, होय ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. आणि समोर तुम्हाला पंप प्रकार वगैरे हे सगळं निवडायचं आहे. त्यानंतर जी वैयक्तिक माहिती आहे आणि जमीन विषयक माहिती आहे ती अगदी योग्य असली पाहिजे. बघा या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक हा एकदम अचूक असला पाहिजे आणि एकच आधार क्रमांक आपण परत वापरू नये. त्यामुळे अर्ज भरताना अतिशय काळजीपूर्वक आपण भरायला पाहिजे. या ठिकाणी तुमचा जो काही आधार क्रमांक असेल तो टाकायचा आहे, जो 12 अंकी असतो. यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गावाचं नाव निवडायचं आहे आणि मोबाईल नंबर. मित्रांनो, मोबाईल नंबर सुद्धा हा अचूक असला पाहिजे, कारण की यानंतर जे काही तुम्हाला SMS येतील ते त्याच मोबाईल नंबरवर येतील. त्यामुळे मोबाईल नंबर हा असा असला पाहिजे की जो सुरू असेल आणि परमनंट नंबर असेल तुमचा. तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर सुद्धा एकदम व्यवस्थितरित्या टाकायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मोबाईल नंबर हा परत वापरू नये, म्हणजे एकच मोबाईल नंबर दुसऱ्या अर्जासाठी वापरू नये. आणि तसंच आधार कार्डच्या बाबतीत सुद्धा. आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी जी असेल ते आणि ईमेल ID. तर मित्रांनो, ह्या काही महत्वाच्या बाबी आहेत, ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि तुम्हाला मी आता समोर काही पॉईंट सांगणार आहेत जे अत्यंत आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्ही हा अर्ज सादर करता तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्हाला अर्ज सादर करायचा असतो. तर ते कुठले पॉईंट आहेत ते आपण बघूया मित्रांनो, जेणेकरून तुमचा जो अर्ज आहे तो त्रुटीमध्ये येणार नाही आणि तुमचं जे सिलेक्शन आहे ते लवकर होईल. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पॉईंट दिसत असतील. बघा, पहिला पॉईंट आहे आधार कार्ड आणि 712 यावरील नाव जे यात फरक असणे. मित्रांनो, या कारणामुळे काय होते की तुमचं जो नाव आहे आधार कार्डवरती, त्या नावात आणि तुमच्या आधार कार्डवरील नावात आणि तुमच्या 712 नावात या जर मित्रांनो फरक असला तर तुमचा जो अर्ज आहे तो त्रुटीमध्ये येऊ शकतो. सपोज तुमचं नाव जर अमित असेल किंवा प्रकाश असेल आणि आधार कार्डवर तुमचे प्रकाश राव असेल, 712 फक्त प्रकाश असेल, तर यामुळे सुद्धा मित्रांनो फरक पडू शकतो. त्यामुळे जसं आहे तसंच नाव आधार कार्ड आणि 712 असलं पाहिजे, ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की बरेच शेतकरी काय करतात, घाईघाईत शेतीचा जो सर्वे नंबर आहे किंवा गट नंबर आहे ते चुकीचे टाकतात किंवा गावाचं नाव सुद्धा चुकीचे टाकतात. यामुळे मित्रांनो तुमचा अर्ज जो आहे तो रद्द होऊ शकतो. त्यामुळे तुमचा शेतीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर जे काही असेल ते आणि गावाचं नाव हे सुद्धा तुमचं अचूक असलं पाहिजे. जर ते चुकीचं असलं तर तुमचा अर्ज जो आहे तो रद्द होऊ शकतो. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक हा सुद्धा अचूक असला पाहिजे, जसं मी आधी सांगितलं. तर ती एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तो सुद्धा अचूक असला पाहिजे आणि नेहमी सुरू असणारा मोबाईल नंबर असला पाहिजे. आणि एकच मोबाईल नंबर तुम्ही 2 वेळा वापरू शकत नाही, कारण की तसं केल्यास तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो आधी रजिस्टर झालेला आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी दाखवेल अर्ज सादर करताना. आणि आधार नंबर सुद्धा आपण एकच आधार नंबर 2 वेळा वापरू शकत नाही. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, एकदा एका आधार नंबरवरून तुमचं रजिस्ट्रेशन झालं तर परत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही आणि या योजनेपासून आपण वंचित राहू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांचं जे होणारं नुकसान आहे ते वाचेल आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी सोलर पंप या योजनेअंतर्गत जे आपली महाऊर्जेच्या पोर्टलवरनं योजना आहे ज्याला आपण PM कुसुम योजना सुद्धा म्हणतो, त्याअंतर्गत त्यांची निवड होईल. तर मित्रांनो, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.